येईलच इतक्या तो लेक्चर आता संपलं असेल ना. देवो देवो, मुळात एम ए करायची गरज काय म्हणतो? बी ए झाल्यावर लगेच लग्न करायचं असं ठरलं होतं ना आपलं. एकही योग्य स्थळ मिळत नाही. तुमच्यावर आणि तुमच्या बहिणीवर जबाबदारी सोडली होती ना. आपण नाव नोंदवलंय ना, पण तुमच्या मनात आहे तसं स्थळ आलं नसेल हो अजून. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला हव्यात. लग्नाचं वय उलटून चाललंय तिचं, एवढ्यासाठीच आपण हा सगळा टास्क केला होता ना. मुलीकडे लक्ष आहे का तुमचं? काय विचारतोय मी, आहे का लक्ष? लक्ष कुठे तुझं? मी इतका वेळ बोलते आणि तू आपला वाळूच रमलास. मुळीच नाही, माझं व्यवस्थित लक्ष आहे तुझ्याकडे. तुझ्या नाकाच्या शेंड्याला ना वाळू लागली आहे आणि ओठाच्या कडेला शेंगदाण्याचं सालपट चिकटलंय. आणि मगाशी तू असा मुठीने डोळा चोळलास ना, काजळ सगळं फिसकटलंय बरं का तुझं. जा आदित्य. नाही नाही नाही, तुझं लक्ष नाही आहे माझ्याकडे. आत्ता एवढ्या डिटेल मध्ये सगळं सांगितलं तरी म्हणतेस की लक्ष नाहीये. हे काय लक्ष झालं का? माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये तुझं. हे तुझ्या बोलण्याकडे आजकाल वेगळं लक्ष द्यायची गरज नाही पडत मला. तुला काय म्हणायचंय हे आधीपासूनच माहिती असतं मला. खरं सांगतोय, अगं ए बाई, अगं त्याच्यात रडण्यासारखं काय आहे? अदू, मला भीती वाटते रे. अदू, तू माझ्यावर असंच प्रेम करशील ना रे कायम? मला सोडून नाही ना जाणार कुठेतरी. असं का वाटतं बाई तुला? मग व्यवस्थित माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. माहिती आहे रे. मग पण कधी कधी वाटतं तू हरवून जाशील, कारण तू तू वाऱ्यासारखा आहेस रे. कळतोस पण दिसत नाहीस. आत्ता इथे असतोस तर आत्ता तिथे, क्षणाजवळ येतोस तर क्षणात दूर जातोस. खरं आपण किती जण ठरवतो उद्या अमक्या ठिकाणी तमक्या वेळेला भेटायचं. बघा तू ट्रेकलाच निघून गेलेला असतोस, बरं तिकडे जाऊन ढुंडाळावं तर तू नाटकाच्या तालमींमध्ये असतोस. मग त्या ग्रुपमध्ये मिक्स होईपर्यंत तुझे ते म्युझिक ग्रुपचे शोज पण सुरू झालेले असतात आणि हे सगळे ग्रुप तुझ्या खूप प्रेमात असतात. ह्या सगळ्यांमध्ये मी आहे हे लक्षात राहील ना रे तुझ्या. मेघना, अगं खूप खूप घाबरतीयेस तू. नको एवढी घाबरूस यार. तू तुझं आयुष्य कधी एन्जॉय करणार आहेस, कधी जगणार आहेस? एक आयुष्य मिळतं आपल्याला देवाकडून जगण्यासाठी, आणि त्या एका आयुष्यात करण्यासारख्या किती गोष्टी आहेत या जगात माहितीये? मला ना हे जग म्हणजे एक मोठं खेळण्यांचं दुकान वाटतं आणि असं वाटतं की आपल्याला त्याच्यात खेळण्यासाठी सोडून देऊ. अशा वेळी मला मला ठरवताच येत नाही की नक्की काय करू. हे घेऊ का ते घेऊ, ह्याच्याशी खेळू का त्याच्याशी खेळू. इनफॅक्ट ज्या ज्या गोष्टीमुळे माझं भान हरपून जातं ना, ती प्रत्येक गोष्ट मला करायला आवडते. या सगळ्यामध्ये एक नशा आहे, नशा जादू आहे, एक वेगळीच जादू आहे. आणि ती जादू नेमकी तुला कळलेलीच नाही. अगं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला स्वतःचाच विसर पडतो. मग तूच मला सांग,
तुझी आठवण मला कधी आणि कशी येणार आहे? आदित्य ऐकून घे बघ, सहा समुद्र काय, हा वारा, हे सगळं कसं आहे माझ्या सोबत सतत? तशीच तू आहेस, वेगळी आठवण नाही काढावी लागत. हो तुम्ही पुढे वा, मला वेळ आहे अजून. आणि तुमच्या बहिणीना मीना मावशीना फोन करा, म्हणावं जर तुम्ही बाटीच्या लग्नाचं विसरला असलात ना तर. अहो अशी कशी विसरेल ती, तिला माहिती आहे ना सगळं. माहितीये म्हणजे तू तिला आपल्या व्यवहारांबद्दल सांगितलंस ती काय? हे बघ, तुझा बाप जरी वर्ण उतरून आला तरी तोंडातून ब्र काढायचं नाही असं ठरलंय आपलं. जर विसरली असतीस ना माझ्या इतका वाईट माणूस कोणी नसेल सांगून ठेवतो मी. बहीण बिन कोणी ओळखत नाही मी. सांग सोकवलेलं काम कर. अहो तिचे जोरदार प्रयत्न चालू आहेत, पण आपल्या मनासारखा मुलगा मिळायला हवा ना. मुलगा उत्तम हवा, परमनंट नोकरी असलेला, भरपूर पैसा असलेला. लग्नानंतर मेघनाने आपल्याकडे पैशांसाठी बघताच समान आहे. आपण दिवस वाईट पाहिले म्हणूनच वर कमाई सुरू केली का? कारण मेघनाचं लग्न थाटामाटात व्हावं म्हणून. योग्य मुलगा हवा, भरपूर पैसा असलेला हवा. सांग सांग तुझ्या बहिणीला फोन करून सांग. हो हो करते मी मीनाला फोन, पण आता मी निघू. मोबाईल आहे का? अगो बाई विसरलेच. फोन कशा करणार होतात? आले आले मी बघतो. सॉरी उशीर झाला. या महिन्यात पाचव्यांदा उशीर झालाय पूजेला यायला. आणखीन एकदा उशीर झाला ना हे मी घरातूनच करायचं. जायची अजिबात गरज नाहीये. हो जय हो. पूजा चुकता कमा नये. हात पाय धुवा, पाया पडा. बाबाजींच्याच कृपेने होत आहे हे सगळं. चला नीट लावून घ्या. काय ग अगं किती उशीर? तुझी पूजा चुकली म्हणून बाबा वैतागले होते. काय आहे सारखं पूजा पूजा कसं तरी वाटत मला. काहीतरी बडबडू नकोस हा. अगं चुकून बाबांनी ऐकलं ना तर आकाश पातळ एक करते. हे बघ अगं जोपर्यंत या घरात आहेस ना तोपर्यंत बाबा सांगतात ना तसंच वाग. एकदा सासरी गेलीस ना की तुझ्या मनासारखं वाग बाई तुझ्या घरी. का? हे माझं घर नाही. मी या घरात माझ्या मनासारखं नाही वागू शकत आई. अगं भिंतीवर कितीही डोकं आपटलं ना तरी भिंतीचं नुकसान होत नाही, डोकं मात्र आपलं फुटतं. कळलं ना? अगं आई. अगं आणि आता जास्त दिवस नाही. बाबांनी तर मीना मावशीला फोनवर दमच द्यायला सांगितले.
तुझ्या लग्नाचं 2 महिन्यातच फायनल करायचंय. मग लग्न कर, सासरी जा आणि तुला हवी तशी वाघ. मी निघते आता, तू कड्या लावून घे. आई तू इथेच राहतेस ना ग तुझ्या घरी सासरच्या? मग तू वागतेस तुझ्या मनासारखं? कड्या लावून घे. काय लगेच आठवणार ना? अदू प्लीज मस्करी नको रे. बर ऐक ना, मला खूप भीती वाटते. हे ढगोबाई, आता परत डोळ्यातून रेन डान्स नको या मला. आता कसली भीती वाटते तुला? अदू अरे, माझ्या घरात लग्नाचं खूप जोरात चाललंय रे. आपण म्हणजे घरच्यांनी अगदी लग्नाची मोहीम छेडलेली दिसते तुझ्या. अगं पण ही लग्नाची मोहीम तुला काय हिवतापाचे डास हटवण्याच्या मोहिमे एवढी सोपी वाटली काय? काय टेन्शन घेतेस तू? पण नाही तू खूप लाईटली घेतोस. तू प्लीज माझं ऐक. बघ, मी कुठलीही गोष्ट कधीही लाईटली घेत नाही आणि तुलाही व्यवस्थित माहिती. अरे हो, आणखी एक गोष्ट तुला सांगायची होती. अगं माझा एक मित्र आलाय नगर, त्याचं नाव शाडूच्या मातीची खेळणी बनवण्याचा व्यवसाय. खेळणी म्हणजे छोट्या छोट्या सुबक मूर्त्या पण बनवतो तो. अरे काय हात आहे माहितीये त्याचा, माइंड ब्लोईंग. त्यांना कड्या लावायला सांगितल्या, कड्या नाही लावल्यात. बाबाजी ऑफिसच्या चाव्या इकडे विसरलो मी. बाबाजी हा काय संकेत आहे बाबाजी? लक्ष असू द्या, लक्ष असू. आदित्य प्लीज, अरे ऐकणारच का तू माझं? हे बघ, माझ्या लग्नाच्या बाबतीत बाबा खूप सिरियस आहे, खूपच. मला काय वाटत, गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी तू बाबांना येऊन भेट ना एकदा. आपण सांगूया त्यांना की आपल्याला लग्न करायचंय म्हणून. प्लीज अगं प्लीज, लवकरात लवकरच बाबांना भेट प्लीज. नाही ते काय नाही, तू मला सांग तू कधी येतोस. आज आत्ता बोलवा, आत्ता बोलवा त्या उडान टाकू आधी त्याला. त्याच्याशीच बोलत होता ना तुम्ही? हा त्याच्याशीच ना, तोच ना तो कानात डुलं घालून अर्धी चड्डी घालून फिरतो तो. त्याच्याशी लग्न करायचं तुम्हाला? 2 रुपये कमवायची अक्कल आहे का? 2 रुपये तुमचे सगळे लाड पुरवलेत. रिक्षा फिरवा घरी या, रजा टाका ऑफिसला. फोन द्या, फोन द्या, फोन द्या. एक चांगली गृहलक्ष्मी बनून दुसऱ्यांच्या घरी जायचंय तुम्हाला? हे असले टीकेचे डोहाळे माती करतील तुमच्या आयुष्याची. मूर्ख आणि अव्यवहारी विचार सोडून द्या. समजलं? समजलं? बंद करा. जय हो का? बाबाजींचा जय हो म्हणायला कत्तरताय कशाला? आशीर्वाद. लक्षात असू द्या, लक्षात असू द्या. त्यांच्याच कृपेमुळे हा सगळा प्रकार कळला. त्या दळभद्र्याशी, त्या आदित्यशी फोनवर बोलत होत्या, विनवण्या करत होत्या. तू बाबांना फोन कर ना, त्यांना सांग ना आपल्या दोघांना लग्न करायचंय, त्यांना येऊन भेट ना. त्यामुळे आता ह्यांचा मुक्काम इथून हलवायचा बोरिवलीला, मीनाताईंकडे, तुमच्या बहिणीकडे. तिला सगळा प्रकार समजावून सांगा, तुम्ही स्वतः घेऊन जा तिला. समजलं? सगळ्या बॅग घेऊन आज
माधवी माधवी तुझा फोन आल्यापासून थारा नाहीये माझ्या जीवाला. काय झालं ते सांग आता, मला अजिबात चैन पडत नाहीये. मेघनाचं आहे का कुणी? वाटलंच मला त्याशिवाय सुरेश रावांनी असं तडकाफडकी तिला इथं पाठवलंच नसत. काय करतो मुलगा? काय करत नाही ते विचार. 50 गोष्टी करतो पण कमवायचं काही नाही. तुला तर ह्यांचं माहित आहे ना, ह्यांनी तर मेघनाचा मोबाईल सुद्धा काढून घेतलाय. का? तर त्या मुलाशी कॉन्टॅक्ट करायला नको म्हणून. तुला लक्ष ठेवायला सांगितलंय. आणि काय? तुला एकच प्रश्न विचारायला सांगितलंय. काय ग? मेघनाला आमच्या मनासारखं स्थळ आणणार होतीस ना स्वतःच्या जबाबदारीवर, त्याचं काय झालं? माधवी, या माणसाबरोबर तू कसा संसार करतेस ना हे तुझं तुलाच माहिती. आनंदाचा मुखवटा चढवलास पण तोच तुझा चेहरा झाला माधवी. बरं, ते सगळं जाऊ दे. मी बऱ्याच ठिकाणी मेघनाचे फोटो, माहिती आणि पत्रिका पाठवली. त्या स्थळांमधून नक्कीच आपल्याला उत्तर मिळेल. माधवी, आपण नेहमी चांगल्याचा विचार करावा. आणि बघच तू, 10 स्थळांमधून मेघनाचा नवरा स्वतःच्या पावलाने चालत येईल. विजया, अगं थांब, हा टाका नको घालूया तिथे. अगं बरं दिसेल साखरीकडे. नाही, हे बघ मी काय म्हणते, या रंगाने हे फूल भरूयात. ए, गरमागरम भजी. वा, नाना तुम्ही किती चांगले आहात. तुमच्यासारखे सासरे ना प्रत्येक मुलीला मिळायला पाहिजेत. अप्रतिम झालेत. तो विजया नुसती भजी नाही खायची, ती चटणीत बुडवायची आणि अगं 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 संपवू नका ग. माझ्या मोरांब्याच्या बरणीसाठी थोडी तरी शिल्लक ठेवा. ऐकू आलंय. सगळं काही ऐकू आलंय बरं का मला. काय हो, दुसरी सूज येईल आता मला. आता मी मोरंब्याची बरणी दिसणार नाहीतर काही झिरो फिगर असलेली करीना कपूर दिसणार आहे. काहीतरी बडबडता. या आता चहा घ्या, चला बसा. सकाळी सकाळी आलीस ना माझ्या बरोबर जॉगिंगला तर दिसशील सुद्धा. मला तर भजी खाऊ द्या. पुन्हा लेक्चर सुरू. पण लेक्चर थांबवणं माझ्या हातात नाहीये. थांबा मी बघते. हे घ्या. थँक्यू. हे काय? अहो घ्या हो, आणा गरम गरम. माझ्या आजचे आहेत. एक एक तोंडात टाकत टाकत जा. तू पण हण. काय ग, आई? हा फोटो. बाई वाटत माझी होळारी जाऊ कशी आहे ते आधी मला बघितलं पाहिजे. अगं काय चाललंय लहान मुला? अरे काय मोठ्यांचा मान आहे की नाही? माझी धाकटी सून कशी आहे सगळ्यात आधी मी बघ. थांबा, आधी मला अंदाज घेऊ दे की निदान ह्या नव्या सुनेवर तरी मला माझा हक्क गाजवता येतो की नाही. ते हिने काही चान्सेस नाही मला दिला. हे थांब थांब, आता बघूया आधी आपण. अगं आहे की नाही? असेल असेल असेल. हा अच्छा, किती गोड आहे ग. तिचे डोळे बघा किती छान आहे. केस गो आणि नाम दिसा. थँक्यू नाना. काय हो, खरंच खूप गोड आहे. पण नाही, ही जरा गुटगुटीच वाटते. नाही अरे देवा, जुनियर मोरंब्याची बरणी काय हो? दिवसातून किती वेळा मला तुम्ही सारखं चिडवत असता मोरंब्याची बरणी. तुम्ही हसता रे बघू बघू बघू. नाही फोटोत वाटते गुटगुटी पण प्रत्यक्षात चवळीची शेंग असायची. नाही हे फोटोग्राफर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून टाकतात. मग आता आपल्याकडे काही उपायच नाही ना. आपले चिरंजीव कोणाच्या प्रेमात बिमात पडलेच नाही. मग आता करायचं काय? आता हीच ती त्याला वाटेपर्यंत हे चक्र चालू राहणार. बघूया ना. आज आता आपले चिरंजीव ऑफिस मधून आले ना की आपण सभाच भरून टाकू. होय, आणि तेव्हा मात्र मला सपोर्ट करायचा, एवढं लक्षात ठेवा. नाही नाही, तो आल्यावर लगेच म्हणेल इतकी काय काय आहे ग, बघू नंतर. हसू नका, लगेच तुम्ही त्याची बाजू घ्याल.
नाही नाही मी त्याची बाजू बिजू घेत नाही. त्याच्यावर तुम्ही एकदम हल्ला बोल करू नका. अगं तुम्हाला घालून तुम्ही दाखवाल त्या मुलीशी लग्न करून मोकळा होईल विचारा. असं अजिबात गैरसमज करून घेऊ नका. नाही म्हणजे आपले चिरंजीव अगदी प्रेमळ आहेत, सालस आहेत, आपला मान राखतात, कुणाचंही मन दुखवत नाही, हे सगळं खरंय. पण हट्टीपणा तसुभरे कमी नाहीये. कळतय ना? जेवढा ऐकू शिल्लक आहे माझा अजून. मी मामाची वाट बघते. त्यांच्यासाठी बायको आली आहे ना, हे सगळ्यात आधी मी सांगणार आहे त्याला. Shimagadi.